नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र महेश तनपुरे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला जसं की माहितच आहे, आपण शेती जगातील वेगवेगळी माहिती तसेच शेतकऱ्यांसाठी ज्या सरकारी योजना चालू आहेत त्याच्याविषयी माहिती घेऊनच येत असतो. त्याच अनुषंगाने मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी एक शेतकऱ्यांसाठी जी सरकारी योजना चालू आहे आणि तिला मंजुरी मिळालेली आहे 3 फेब्रुवारी 2021 रोजी, त्या योजनाची या व्हिडिओमध्ये आपण आधी बेसिक माहिती घेणार आहोत आणि नंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये अर्ज कसा करायचा, अर्ज भरायचा कसा, अर्जासाठी कोणकोणते कागदपत्र लागतील आणि पात्रता कोणती लागेल त्याच्याविषयी माहिती दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शरद पवार ग्राम समृद्धी योजनेची बेसिक माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, त्या योजनेमध्ये तुम्हाला कोणकोणत्या बाबींसाठी फायदा मिळेल ते बघूया आपण. मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला मेन बाबी म्हणजे शेळी पालनासाठी तुम्हाला शेड मिळणार आहे, कुकुट पालनासाठी शेड मिळणार आहे आणि ज्या आपल्याकडे जे गुरे ढोरे असतात त्यांच्यासाठी शेड मिळणार आहे. तर मित्रांनो, त्याच्यामध्ये 3 टप्पे केलेले आहेत, शेळी पालन, कुकुट पालन आणि गुरे ढोरे. शरद पवार ग्राम समृद्धी योजनेमधून या 3 योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकता. अर्ज कसा भरायचा, अर्जासाठी कोणकोणते कागदपत्र लागतील, ती सर्व माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, थोडीशी माहिती होती, सरकारी योजना चालू झालेली आहे आणि लवकरात लवकर तुम्ही या योजनेचा फायदा घ्यावा ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून अवश्य कळवा आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनला दाबू नका, जेणेकरून तुम्हाला आपला येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर दिसेल. धन्यवाद.